हाय हाय कशी आहेस? हाय हाय, टुनटुनीत खाऊन पिऊन मस्त. काय मेन्यू नाही, खरं सांगू का, मी फक्त 1-2 दिवसच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला, तेही बनवलं बनवलायस? ठीकठाक नाहीच, पण अदरवाइज आई आणि भाऊजयच उत्तम स्वयंपाक करतात आणि मी खाण्याचं काम करते. पण या क्वारंटीन मध्ये लॉकडाऊनच्या काळात तुझे जे सोशल मीडियावरचे जे काही व्हिडिओज आहेत ना, खूप उपयोगी ठरतात सगळ्यांसाठीच. आणि मध्ये एक तू व्हिडिओ पोस्ट केला होतास, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, खूप महत्वाच्या गोष्टी पोस्ट करतेस तू या निमित्तानं. पण या दरम्यान कुकिंग कडे तू वळलीस का की या आधी करायचीस? मला येत होतंच, आईनं शाळेत असताना शिकवल्या होत्या गोष्टी, पण मी करत नव्हते किंवा करण्याची फार वेळ पण नाही आली. पण आता थोडा हातभार लावते घरकामांना. डेफिनेटली आम्ही सगळे जणांनी काम वाटून घेतलेले आहे, कारण कामवाल्या मावशी कुठल्याच नाही आहेत. पण फार स्वयंपाक मला तितका आवडत नाही, पण वेगळं काही बनवायचं असेल तर मी डेफिनेटली त्याच्यात सहभागी होते, कारण मला ते शिकायचं असतं. सो आलं पाहिजे, रोज बनवणं मात्र थोडं बोरिंग होतं माझ्यासाठी. पण अर्थात साफसफाई करताना तुला काही गोष्टी सापडलेल्या आहेत जुन्या, त्या हो फार हो गोड आहेत. तुझे ते लहानपणीचे फोटो आम्हाला पाहायला खूप छान वाटतंय. बरोबर, पण या आठवणींमध्ये छान रमतीयस का तू या दरम्यान? ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. म्हणूनच मला ते इतकं नॉस्टॅल्जिक फिलिंग होतं कम्प्लिटली. आणि खरंच आम्ही घर आवरलं रीतसर, आणि इतके अल्बम सापडले, म्हणजे ढीग भर अल्बम सापडले, आणि मला इतकं बरं वाटलं की या आठवणी अजूनही आहेत. आणि आता 1-1.5 महिना घरच्यांबरोबर कम्प्लिटली असल्यामुळे ना, खूप जास्त कनेक्टेड वाटलं मला, खूप बॉन्डिंग वाढतंय कुटुंबांमधलं असं वाटतंय. ओव्हरऑल सगळ्यांच्या घरी हीच परिस्थिती असणार आहे की इतका वेळ आपण काय ना, घरात जरी राहत असलो तरी आपण सगळेजण आपापल्या फोन्स मध्ये सतत बाहेर जाणं येणं, त्यामुळे घरात एकत्र राहून सुद्धा आपण समहाव एकत्र नव्हतो. आणि मी तर मुंबईलाच राहते, त्याच्यामुळे ते तर आणखीनच दूरचं होतं. पण आता सगळ्यांना काही पर्यायच नाहीये, सगळ्यांना घरीच बसायचं आणि किती वेळ टीव्ही आणि मोबाईल बघणार, त्याच्यामुळे ऍक्च्युअली कॉन्व्हर्सेशन घडत आहे, ऍक्च्युअली बॉन्डिंग वाढतंय. सो आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी तर कोरोनाला थँक्स म्हटलं पाहिजे. पण नाही, अर्थात सगळे आपण घरात आहोत, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतोय या निमित्तानं. याचं गांभीर्य आहे आपल्याला की सध्या परिस्थिती भयावह आहे आणि त्यासाठीच आपल्याला घरात राहणं गरजेचं आहे. पण Yes. आजच्या लाईव्हचं खास निमित्त मला व्ह्युअर्सला सांगावं असं वाटतं, कारण तुझा हम्पी हा सिनेमा जो आहे त्याचा प्रीमियर होणार आहे, तो कधी आणि कुठे पाहता येईल याविषयी प्लीज सांगा मला. संडेला आहे हम्पी फिल्म दाखवत आहेत, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता आहे. प्लीज अजिबात मिस करू नका, अतिशय गोड अप्रतिम फिल्म आहे, व्हिज्युअल ट्रीट आहे. मी, ललित आणि सोनाली कुलकर्णी आहोत आम्ही या फिल्म मध्ये, प्रियदर्शन दादा पण आहे. आणि एक वेगळाच विषय आहे, आणि एक खूप अशी यूथ वाईब देणारी फिल्म आहे, तरी सुद्धा खूप फिलॉसॉफिकल आहे. प्रकाश कुंटेंनी डिरेक्ट केलेली आहे, माझा मित्र, आणि मला आवडलेल्या फिल्म्स पैकी माझ्या ती वन ऑफ द फिल्म आहे. सो मी सगळ्यांना सांगेन की प्लीज ही फिल्म बघा, आणि तुम्हाला एक वेगळा अँगल आयुष्याचा बघायला मिळेल. आणि ती एक ट्रॅव्हल फिल्म पण आहे, ती महाराष्ट्रात शूट नाही झाली आहे, कर्नाटकातल्या हम्पी या शहरात ती शूट झालेली आहे. सो तिकडचं कल्चर, विजयनगरचं साम्राज्य, तर तिकडची देवळं, सगळा तिकडचा माहोल बघायला मिळेल. सो मला असं वाटतं ना की घरी बसून तुम्हाला कर्नाटकात हम्पी मध्ये फिरून आल्याचा एक फिलिंग देईल ही फिल्म. तर घर बसले तुम्ही हम्पी फिरू शकाल, या करता देखील ही फिल्म जरूर बघायला हवी. अगदी. पण या सिनेमा दरम्यानचा एखादा अविस्मरणीय अनुभव जो तुला कायम लक्षात राहील अशी एखादी आठवण या सिनेमाशी निगडीत असलेली? खरं तर खूप आठवणी आहेत ग, कारण ही पहिली पहिली अशी फिल्म आहे की ज्याचं माझ्यासाठीचं शेड्यूल खूप मोठं होतं. अदरवाइज मी फार कमी फिल्म केल्यात कम्पॅरेटिव्हली, पण एवढं मोठं शेड्यूल कुठल्याच फिल्मचं नव्हतं. मी जवळपास 17-18 दिवस महाराष्ट्र बाहेर होते, कर्नाटकात राहून आम्ही ते एकसंध शूट केलं. अर्थात पॅचवर्क साठी आम्ही पुन्हा एकदा गेलो होतो, पण ते 2 दिवस गेलो होतो. सो एकसंध 17 दिवस कर्नाटकात राहण्याचा, त्यातही हम्पीमध्ये राहण्याचा अनुभवच खूप अविस्मरणीय होता, कारण हम्पीची वाईबच वेगळी आहे. म्हणजे गोव्याला गेल्यास कसं आपण एका वेगळ्याच ठिकाणी आलोय असं एकला कळतं, तसं ते हम्पीचं एक वेगळाच फील आहे, फ्लेवर आहे. आणि त्यातही मला मध्ये 3 दिवस रीतसर सुट्टी मिळाली होती, म्हणजे 3 दिवस मध्ये माझं शूटिंग नव्हतं, म्हणजे हो असणार होतं, पण समहाव ते माझे सीन्स, माझे शॉर्ट्स वेगळ्या ठिकाणी प्लेस झाले. सो मी ते 3 दिवस सायकलवर, हो मी एकटी भटकंती केली. 3 दिवस तर अप्रतिम होते.
म्हणजे काम मी मध्ये सेटवर पण जायचे, सायकलवर फिरून काय चाललंय शूटिंग, अरे बाबा करा करा, आणि मग परत मी जायचे, असं मी सगळं केलं. आणि 3 दिवस म्हणजे मी फुल ऑन मी काय म्हणा जिप्सी सोल होते. सो सगळंच झालं. मी एक फोटोशूट पण केलं त्या दरम्यान हम्पीमध्येच, भरतनाट्यम कॉस्ट्यूम मध्ये. सो अशा बऱ्याच आठवणी आहेत. एक मातंग नावाची टेकडी आहे तिकडे, तर तिकडून सगळं हम्पी दिसतं. तर आम्हाला एक सूर्योदयाचा शॉट हवा होता की सूर्य नुकताच उगवतोय आणि आम्ही सूर्योदयाची वाट बघतोय, तर तो शूट करण्यासाठी आम्ही भल्या पहाटेच चालत गेलो होतो. आणि ती टेकडी खूप उंच आहे आणि ती इक्विपमेंट्स म्हणजे प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाने एक एक इक्विपमेंट घेतलं होतं आणि एक जरी दगड तुमचा असाच असा झाला तरी तुम्ही पडू शकाल, अशी ती म्हणजे तशी खूप रिस्की टेकडी होती. तर पण सूर्योदय होताना ते जे काय वातावरण आहे, अजूनही माझं चित्र माझ्या असं डोळ्यासमोरून ते जातं की ते जे काय दिसलंय आम्हाला चित्राचं, म्हणजे रितसर. आणि आम्ही तिकडे 10 वाजेपर्यंत वगैरे शूट करत होते, इतकं भारी वाटत होतं तेव्हा. अजूनही मला असं वाटतं मी तिकडे बसून ऑक्सिजन घेते, इतकं भारी येते. सो एकदा लाईफ टाईम मध्ये तुम्ही हम्पीला पण गेलं पाहिजे आणि फिल्म तर बघितलीच पाहिजे, तिथं घरी बसल्या पण तुम्ही बघू शकता. पण तू कुटुंबासोबत पहिल्यांदाच पाहशील ना करत हो बसून? हो 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 नाही, आय थिंक आई आणि बाबा आले होते हम्पीच्या प्रीमियरला. पुण्यात पण प्रीमियर ओके. झाला होता, सो प्रीमियरला त्यांनी पाहिलेली आहे. पण हा म्हणजे घरात बसण्याचा एक वेगळाच फील असतो. काही प्रश्न खूप येत आहेत प्राजक्ता, आपण येस येस महत्वाचे काही प्रश्न असतील तर ते घेऊयात. ऍब्सोल्युटली. हाय करतायत, हॅलो करतायत. पंकज म्हणतायत पण तिचा आवाज गुड मॉर्निंग महाराष्ट्रापासून ऐकत आहोत. हाउ स्वीट. गुड मॉर्निंग महाराष्ट्र माझा पहिला पहिला अँकरिंग शो होता. येस येस. तू बुक विषयी कोणी विचारते, पुस्तक वाचनाविषयी विचारते, तू वाचतेस का येस काही छान सध्या? होय होय होय. मी सध्या चित्रा बॅनर्जी देवाकरुणी नावाच्या लेखिका आहेत, त्यांचं मयसभा हे पुस्तक मी जस्ट संपवलं. मी ते दुसऱ्यांदा वाचलं, ते कमाल पुस्तक आहे. त्याचं इंग्लिश वर्जन पहिल्यांदा वाचलं आणि आता मराठी वर्जन वाचलं. इंग्लिश वर्जन आहे पॅलेस ऑफ इल्युजन. सो ते पण कमाल आहे. जर तुम्हाला महाभारत आवडत असेल तर सध्या मी महाभारताविषयी जरा जास्त वाचन करते, मी त्याच्यावर काहीतरी काम करते. सो देवदत्त पटनाईकांचं जय पण पुस्तक आहे माझ्याकडे आणि शून्यच माझ्याकडे इमॉर्टल टॉक्स पण आहे, ते पण मी सध्या वाचते. ही 3 पुस्तकं वाचली आहे. पण मी म्हणेन ही जी लिस्ट आहे पुस्तकांची ती एंडलेस आहे. तुम्ही जितकं शक्य तेवढं जास्त वाचन करत राहा, कारण वाचनानं माणूस एक सुजाण नागरिक होतो, एक सजगपणे आयुष्य जगतो आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माणूस माणसात येतो. सो एक विथ अवेअरनेस जर आयुष्य जगायचंय तर वाचनाशिवाय कुठलाच पर्याय नाही. अगदी. नमो देश असे जे आहे ते ओके लेडी आहे, ती सांगते की हम्पी तिने 5 वेळा बघितलं आहे. ओ येस, मी पण आता तोच व्यक्ती आहे. वाव क्या बात है. नमो, तुझ्या कॅरेक्टरचं पण तुम्ही कौतुक केलंय. थँक्यू सो मच. हो त्याचं कॅरेक्टर, त्यातलं कॅरेक्टर कमाल आहे. गिरीजा नावाचं कॅरेक्टर आणि ती फुल फ्लोट करणारी मुलगी आहे, जे माझ्या कॅरेक्टरच्या अगदी अपोजिट आहे. म्हणूनच कदाचित ते प्ले करताना मला खूप मज्जा आली की आपण जे नाही आहोत तर ते साकारायला मिळतं, तेही मोठ्याच पडद्यावर. तर प्रकाशला मी थँक्यू म्हणेन. माझा लुक पण फारच वेगळा होता, याच्या आधी कधीच मी असा लुक कुठल्याही चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी केलेला नव्हता. लेन्स वापरले मी थ्रू आउट द फिल्म. तर हा हॅपी गो लकी, अतिशय हाय ऑन लाईफ अशी ती मुलगी आहे. सो मला पण ते कॅरेक्टर जाम आवडलंय. खुशी बोरसे सांगतायत की आताच त्यांनी अनुपम खेर यांची बुक कम्प्लीट केली आहे. ओ वाव ओ वाव. जस्ट टू इन्फॉर्म अस, बिग बॉस मध्ये जावंस वाटेल का असं कोणतरी बरं विचारत होत. नाही, आय एम सो सॉरी, नाही नाही. परत हम्पीला जाणार आहेस का? मला आवडेल जायला, मला आवडेल. इनफॅक्ट माझ्या घरातले मागे लागलेत की तू आम्हाला हम्पी फिरव, कारण तुला लाईक चप्पा चप्पा तू जाणती हो या झोन मध्ये. सो म्हणजे जे जे हम्पीला गेले त्यांनी मला फोन केलेला आहे. अमेय वाघला वगैरे मी लिस्ट दिली होती की तू या या ठिकाणी जा, तो मध्यंतर जाऊन आला. सो मी सर गाईड करू शकते की तुम्ही आता इकडून इकडे जा, तिकडून तिकडे जा, त्या रेस्टॉरंट मध्ये हे खा, इतपत अभ्यास झालेला आहे. त्यामुळे मला आवडेल पण तरी देखील पुन्हा पुन्हा जायला. आणि जुळून येते रेशीम गाठीच सेकंड पार्ट येणार आहे का असं स्वप्नील घाडगे विचारत आहे. हाउ स्वीट स्वप्नील. आय आय विश, मला फार आवडेल करायला, पण लिमिटेड एपिसोड असेल तरच. म्हणजे 50-100 भागांची जर ती मालिका असेल तर मज्जा येईल.
असेच चालतेच आहे मालिका, चालतेच आहे. तर मध्ये थोडस हा लांबलचक होतं प्रकरण, तर पण अजून झी मराठीचे तसे काही विचार नाही येत असं मला वाटतंय. पण जर खरंच असं काही त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी ऑफर केलं तर डेफिनेटली आम्ही दोघेही करू. आम्हाला दोघांनाही फार आवडेल कारण आमच्या दोघांच्याही आयुष्याचा तो टर्निंग पॉइंट होता. राईट. पण या निमित्ताने बऱ्याच मालिका आणि कार्यक्रमांचं रिटेलिकास्ट सुरू आहे, तर या मालिकेत आहे की नाही मला माहिती नाही, पण मधुरा कसाळे सांगतायत की मी रेशीम गाठी सिरियल आणखी एकदा बघतीये. खूप सुंदर जोडी आहे तुमची. मला वाटतं ती सोशल वेब प्लॅटफॉर्म वर पाहत असत. अवेलेबल आहेत एपिसोड, सो युट्यूब वर बघत असाल. कोणतरी विचारतंय खुशी मोटिवेशनल बुक सांग ना प्लीज. मोटिवेशनल बुक्स रीडर मी असं म्हणेन श्री श्री रविशंकर जे वन ऑफ द बेस्ट स्पिरिच्युअल टीचर आहेत आता, तर त्यांच्या ज्या काही बुक्स किंवा त्यांचे ऑनलाईन युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज पण आहेत, तर ते इन्स्पिरेशन इन्स्पायर करतात का? हो अर्थात तसे पण आहेत, तर तसे आहे जरा मेंटल हेल्थ साठी उपयोगी पडतील स्पेशली या काळामध्ये असेही काही त्यांचे व्हिडिओज आहेत, तर ते बघा. आणि आय थिंक द सिक्रेट सिरीज सगळ्यांना माहिती असेल रॉंदा बायरनची, तर ती पण तुम्ही बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि मला वाटतं की वीर सावरकरांवर आधारित पुस्तक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर, म्हणजे इतिहास तुम्ही पेशवे वाचायला घ्याल, राऊ वगैरे, तर तसंही तुमच्या काय म्हणणार रंध्रांमध्ये चैतन्य संचारणार आहे. तर कुठल्याही इतिहासातला व्यक्ती घ्या किंवा मोटिवेशनल बुक्स पण तुम्हाला खूप हेल्प करतील. द सिक्रेट, आय थिंक द सिक्रेट इज द बेस्ट सिरीज वी हॅव राईट नाऊ. विशेष वराडी विचारतायत हाउ अबाउट वर्किंग ऑन वेब प्लॅटफॉर्म. वेब प्लॅटफॉर्म विषयी विचार. वेब प्लॅटफॉर्म आय रिअली वॉन्ट टू डू इट बट आय हॅव्हंट डन इट यॅट. कदाचित जे विचारले गेले ते मला समहाव आवडले नाहीत, आणि जे आवडले ज्यात ज्यादा आवडलं असं काम करायला ते विचारले गेले नाही, असं काहीतरी झालेलं आहे ते आतापर्यंत. सो समहाव आतापर्यंत मी वेब प्लॅटफॉर्मवर आलेलं नाहीये. पण आता मी दोन ट्रॅव्हल शोज केलेत, एक मिडल ईस्ट आम्ही फीचर करतोय एक तो, आणि एक मी सबंध महाराष्ट्र फिरतीये असा एक, आणि ते दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत शोज. सो ते लवकरच, म्हणजे ऍक्टिंग नाही केली आहे पण ऍज अ ट्रॅव्हलर ते दोन्ही शोज ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसतील. सो आता हा आता केलंय काम असं म्हणायला गेलं. पण मी त्याच प्रश्नाकडे येणार होती प्राजक्ता, कारण मी तो प्रोमो पाहिला तर मला, मी खूप उत्सुक होते की कधी हे मला पाहायला मिळेल, कारण मला ट्रॅव्हल शोज पाहायला प्रचंड आवडतात आणि तू ते केलेला आहेस, त्यात मध्ये मध्ये तुझी मराठी भाषाही असणार आहे, तर काय असणार आहे त्याचं स्वरूप त्याविषयी सांगशील का? आणि कुठे कुठे भटकंती केली आहेस त्यानिमित्तात? संबंध महाराष्ट्रात फिरली आहे मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा सगळं आम्ही कव्हर केलंय. सोलो ट्रॅव्हलर म्हणून पोर्ट्रे केलंय मला, आणि मी आणि माझी गाडी अशी आम्ही फिरतोय असा तो प्रवास आहे. आणि थॉट असा आहे की कधी कधी आपल्याच अवतीभवती असणाऱ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती नसतात. म्हणजे आपण, मी भले युरोपला जाऊन आले, युएस फिरून आले, आणि मला महाराष्ट्राविषयीच माहिती नाही, आणि लिटरली मला फिरताना असं वाटलं की अरे बापरे हे महाराष्ट्रात आहे हे मला माहीतच नव्हतं. हे मी ट्रॅव्हल करताना कित्येकदा माझ्या तोंड आलं की हे आहे महाराष्ट्रात, हे असं आहे हे मला माहीत नव्हतं. सो आपल्याच काखेत कळसा गावाला वळसा झोन जो असतो तो थॉट आहे. तर एक महाराष्ट्रीयन मुलगी, मराठी मुलगीच आपलं महाराष्ट्र राज्य एक्सप्लोअर करतीये ऍज अ सोलो ट्रॅव्हलर. आणि मी महाराष्ट्राला ठिकठिकाणी जाऊन ज्या गोष्टी परिचयाच्या नाहीयेत अशा गोष्टी बघितल्या, तिथल्या लोकांशी गप्पा मारल्यात, अर्थात खूप खाद्यभ्रमंती पण झालेली आहे, काही गोष्टी शिकली आहे, स्कूबा डायव्हिंग केलेलं आहे, ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स केलेले आहेत. इव्हन आय एम सो एक्सायटेड की तो कधी येईल. इनफॅक्ट तो आता येणार होता बट ऑल थँक्स टू कोरोना ते सगळंच पोस्टपोन झालेलं आहे. पण येईल लवकरच. बिंग सैनल शिरसाट सांगते की खूप छान जोडी आहे तुमची, जुळून येते रेशीम गाठी मला खूप आवडते, त्यापासूनच मला प्राजक्ता दीदी खूप आवडायला लागली. अरे आणि मी युट्यूबवर ही सिरियल तिसऱ्यांदा पाहते. ओ माय गॉड, थँक्यू डार्लिंग, थँक्यू सो मच. पण खरंच मलाही असं वाटतं की सिरियल असून सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगले विचार सांगितले गेलेत, असं नाही की काहीतरी
बावळट पण आहे, किचन पॉलिटिक्स नाहीये, उगाचच काहीतरी यु नो ईर्षेनी पेटून कॅरेक्टर्स काहीतरी वागतात, असं ऍब्सोल्युटली नो नॉनसेन्स झोन आहे त्या सिरियलचा. सो मला फार आवडला, इतकी उत्तमरित्या लिहिली गेली अरुणा जोगळेकर नावाच्या आमच्या लेखिका. तर विवेक आपटेंनी स्क्रीन प्ले केला बहुतांश एपिसोडचा. तर इतके कमालीचे लेखक, ताकदीचे ऍक्टर्स, झी मराठी, एस एल विजन, असं सगळं दी बेस्ट कॉम्बिनेशन एकत्र आल्यामुळे खूप चांगलं प्रोडक्शन झालंय ते. सो खरंच चांगले थॉट्स आहेत, आणि तुम्ही बघत असाल तर डेफिनेटली मला माहिती आहे की ते थॉट्स तुम्हाला हेल्प करणार आहेत. आणि आणखी एक महत्वाच्या कार्यक्रमाचा आणि खर तर खूप धमाल कार्यक्रम असतो तो, हास्य जत्रा, त्याचाही तू भाग आहेस आणि त्याचही रिटेलिकास्ट आम्ही पाहतोय. आणि मला वाटतं जे घरात बसले त्यांच्यासाठी मनोरंजनाची ती पर्वणीच आहे. पण तू स्वतः आता पुन्हा घरात बसून पाहतेस का, किंवा त्या दरम्यानचा अनुभव सांग, किंवा ते स्किट समोर होत असताना कधी असं होत आहे का घरात अचानक तुला एखाद्या स्किट मधला आठवला आणि तू एक पंच मारला घरी? अरे माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला झाला या काळामध्ये, ऑल थँक्स टू हास्य रचना. आणि मी डेफिनेटली मी बघतीये आमचे एपिसोड, आणि मी ऍक्च्युली सगळे एपिसोड बघितले ऑफकोर्स लाईव्ह, पण तरी देखील आता जेव्हा रिटेलिकास्ट होते मी पुन्हा तेवढीच हसतीये. तर कमालीचा विनोद करतात सगळे मंडळी, ते कमालीचे आहेत, ते क्रेझी मॅड आहेत, आणि कमालीचं टायमिंग आहे त्यांचं, त्यामुळे मी एन्जॉय करते. मला बघायला आताही हास्य जत्रा खूप आवडते, आणि मला वाटतं हे कम्प्लीट स्ट्रेस बस्टर आहे. सो आताच्या काळामध्ये लोकांनी हसणं, जरा त्यांचं टेन्शन बाजूला ठेवून जरा वेगळ्या विषयात त्यांचं मन गुंतवणं फारच अपेक्षित आहे. तर हे हास्य जत्रा करतंय, आणि आय एम व्हेरी ग्लॅड की मी अशा कार्यक्रमाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना हसवू शकतोय आणि पुण्य पदरात पाडून घेऊ शकतोय. सो येस, आणि तो कार्यक्रम लवकरच सुरू व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे, कारण हे लवकरच लॉकडाऊन संपावं आणि यु नो सगळं लवकरच पूर्वपदावर यावं. नक्कीच, आपण सगळेच त्या गोष्टीची अपेक्षा करतोय. मात्र या सगळ्यामध्ये पॉझिटिव्हिटीची आपल्याला खूप गरज आहे, मेंटल हेल्थ आपली व्यवस्थित राखण्यासाठी. पण तुम्ही कलाकार मंडळी, इवन तू देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून, विविध व्हिडिओजच्या माध्यमातून, तुझ्या पोस्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतेस, पण तू स्वतःची मेंटल हेल्थ सध्या कशी राखतेस? कारण मला वाटतं जवळपास आपण सगळेच एक महिनाभर घरात आहोत. हो, ऍब्सोल्युटली महिनाभर घरात आहोत. माझा तीन गोष्टींवर फार जास्त विश्वास आहे. त्या तीन गोष्टी म्हणजे उत्तम आहार, शाकाहारी असाल तर तुम्ही तर नथिंग लाईक इट, सकस आहार उत्तम, त्याच्यानंतर उत्तम व्यायाम. आठवड्यातून 4 दिवस तर व्यवस्थित घाम येईपर्यंत तुम्ही व्यायाम करणं अपेक्षित आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित उत्तम झोप. अकॉर्डिंग टू आयुर्वेदा आपण रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत झोप घेणं आवश्यक आहे. ते आपल्या मेंटल हेल्थसाठी, आपले हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी फार आवश्यक असतं. तर या 3 गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि त्यातही व्यायामातल्या आणखी 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन. सो योगा इज ऑल अबाउट फिजिकल ऍक्टिव्हिटी, प्राणायाम इज ऑल अबाउट म्हणजे श्वसनाचे व्यायाम आहेत ते, आणि ध्यानधारणा मेडिटेशन म्हणजे सोल लेवलला किंवा मनशांती लेवलला ते घेऊन जातो. सो अतिसूक्ष्म स्वरूपात आपण जातो. सो ह्या ही ती त्रिसूत्री आपण जर फॉलो केली ना तर आय थिंक विल बी सॉर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी मी नित्य नेमानं रितसर करते. मी यू वॉन्ट बिलीव्ह, पण मी रोज 10:30 11 आम्ही सगळे जण झोपलेलो असतो, घोरत असतो. आणि सकाळी आम्ही सगळेजण 7 आतच उठतो, आमचा 9 नाश्ता झालेला असतो आणि आम्ही मांडी घालून रामायण बघण्यासाठी सज्ज असतो सगळेजण. सो डेडिकेशननी आम्ही लवकर झोपणं, वेळेत जेवणं, यु नो मेडिटेशन करणं रोज 12 आणि संध्याकाळी 7:30 श्री श्री रविशंकर एक वर्ल्ड मेडिटेशन घेतात, ते मी आणि बाबा रोज करतोय. युट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर पण आहे. सो कंटिन्युअसली ह्या गोष्टी चालू आहेत. योगा तर मी करतेच करते. सो मला वाटतं ह्याची जर साथ असेल तुम्हाला तर तुम्हाला इतर काहीच करायची विशेष गरज पडणार नाही, तुम्ही मेंटली फिजिकली फिट असणार आहात. मग कोरोना तुम्हाला झाला तरी सुद्धा तुमची इम्युन सिस्टीम इतकी स्ट्रॉंग झालेली असेल की तुम्ही असे त्याच्यातून बाहेर पडू शकाल. नक्कीच. गणेश वाळुंज सांगतायत की प्राजक्ताताई तुझे योगासन खूप ग्रेट असतात. थँक्यू गणेश. पूजा घाडगे विचारते की ललित बद्दल काय बोलशील, तुमची फ्रेंडशिप कशी होती?
अरे आम्ही अतिशय प्रोफेशनल आर्टिस्ट होतो जुळनेती मध्ये सुद्धा आणि हम्पी मध्ये सुद्धा. आणि आय थिंक आमच्यात एक काहीतरी केमिस्ट्री आहे जी पण रिफ्लेक्ट होते स्क्रीनवर. सो कामासाठी आम्ही कमाल जोडी आहोत, दॅट इज फॉर श्योर. हास्य जत्रामधलं फेवरेट स्किट कोणतं असं काहीतरी गेलं वाटतं प्रश्न, पण मला वाटतं प्रत्येक स्किट तू असं सांगू नाही शकणार याचा उत्तर. ऍब्सोल्युटली नाही सांगू शकणार. त्यातल्या त्यात मी म्हणेन समीर दादा विषखातायची स्किट्स मला फार आवडतात. नम्रताची स्किट्स मला प्रचंड आवडतात. सो हे दोन या दोघांची जेव्हा स्किट्स असतात तेव्हा मला माहिती असतं की आपल्याला पोट धरून हसायचंय, गाल दुखणार आहेत वगैरे वगैरे. म्हणजे मी लिटरली एनर्जी सेव्हिंग मोड वर जाते त्यांच्या स्किट्सच्या आधी. मी शांत बसते, थांबा थांबा प्लीज, मला आता हसू नका, मला आता खूप हसायचंच आहे. एनिवे आम्ही हसून हसून दमतो वगैरे, म्हणजे गालांचा एक्सरसाइज वगैरे रितसर होतो. म्हणजे तू इमॅजिन करू शकतेस तिकडे काय दिसणार असेल. आणि ते स्किट मध्ये तुझे तू पण त्याचा भाग असतेस, कारण तूही त्याच्यामध्ये हसताना आणि तुझे ते रिॲक्ट होतेस ना, ती त्याचाच भाग असतो असं वाटत असतं. कोणतरी सांगता ऍब्सोल्युटली. हिमांशु जोशी, हॅलो मॅम, आय वुड लाईक टू थँक यू फॉर हास्य जत्रा. माय फादर यूज टू वॉच दिस शो एव्हरी मॉर्निंग. वाव, ओ वाव, थँक्यू सो मच, थँक यू. अजून काहीतरी चांगली कमेंट आली आहे. नमिता म्हणतीये तुझे 21 दिवस ते लॉकडाऊन अपडेट्स खूप छान आणि युजफुल होते, जर तू अजून कंटिन्यू केलंस तर खूप आवडेल आम्हाला. कॅन यू प्लीज? श्योर, मी विचार करते खरंच, कारण मला आधी वाटलेलं की 21 दिवसच लॉकडाऊन राहील. 21 दिवस म्हणजे पण किती दिवस आहेत, तोपर्यंत सगळं सांभाळून नष्ट होईल वगैरे असं वाटलेलं. पण समहाव ते तसं नाहीये आणि मला असं आता वाटायला लागलं की कदाचित याच्यापेक्षाही जास्त लॉकडाऊन एक्सटेंड होऊ शकतं, कारण रुग्णसंख्या वाढतेच आहे. तर येस, मी डेफिनेटली असे काही व्हिडिओज करत राहीन ज्या म्हणजे हे मी माझं काम समजते की एक आपल्याला जे काय जी काय माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती आपण शेअर केली पाहिजे. इस्पेशली अशा काळामध्ये जेव्हा सगळ्या जणांना जरा एक इन्स्पिरेशनची, पॉझिटिव्ह वाईबची खूप गरज आहे. सो मी हे करत राहणार आहे, डोंट यू वरी अबाउट इट. हो, आणि मी पण फॉलो करते प्राजक्ता, म्हणजे मला वाटतं एक मध्ये तू एक खूप युजफुल व्हिडिओ टाकला होता, म्हणजे जेवताना किती पाणी प्यावं किंवा नाही प्यावं या बऱ्याच गोष्टी होत्या. त्या छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी असतात, आपल्या डेली रुटीन मध्ये खूप त्याचा उपयोग होत असतो. प्लीज शेअर करत राहा. आणि मला वाटतं जे व्ह्युअर्स या लाईव्ह मध्ये उशिरा जॉईन झाले असतील त्यांना पुन्हा एकदा सांग, हंपी कधी आणि कुठे त्याचा प्रीमियर बघता येईल आपल्याला. येत्या रविवारी तुम्हाला हम्पी बघायला, हम्पी चित्रपट बघायला मिळणार आहे दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. ललित सोनाली कुलकर्णी आणि मी आणि प्रियदर्शन जाधव या चित्रपटामध्ये आहोत. प्रकाश कोंटेने डिरेक्ट केलेला आहे आणि अतिशय सुपर्ब फिल्म आहे, मला आवडलेल्या फिल्म पैकी एक आहे. आणि तुम्हाला हम्पी हे ठिकाण पण बघायला मिळेल, म्हणजे व्हिज्युअल ट्रीट आहे खरं तर ही फिल्म, कारण अतिशय सुंदररित्या शूट केली गेलेली आहे. आणि म्हणजे घर बसल्या तुम्हाला कर्नाटक हम्पी दर्शन घडेल अशी मजा येईल म्हणजे तुम्हाला एकंदरीत. सो प्लीज बघा. येस, नक्की व्ह्युअर्स जे आहेत ते प्लीज बघा हम्पी, आणि मी पण घरात बसून बघणार आहे. प्राजक्ता खूप खूप धन्यवाद तू या लाईव्ह सेशन मध्ये जोडण्यासाठी, लगेचच तयार झाली त्यासाठी. आणि तू पण काळजी घे आणि छान काहीतरी वाचत असशील बघत असशील तर आम्हालाही कळव काय काय बघतेस काय काय वाचतेस. डेफिनेटली. झी टॉकीज वर आहे, मी आय थिंक चॅनल मगाशी पण सांगितलं नाही, झी टॉकीज वर फिल्म दिसणार आहे 12 आणि 6. प्लीज बघा आणि प्लीज घरातच राहा, बाहेर पडायचं असल्यास मास्क वापरा, शक्यतो घराबाहेर पडूच नका, स्वतःची काळजी घ्या, मेंटली स्ट्रॉंग राहा. इट्स ऑल अबाउट युअर विल पॉवर अँड मेंटल हेल्थ. सो त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करा, लवकर झोपा, वेळेत जेवा आणि काळजी घ्या. तुम्हाला सगळे डूज अँड डोंट्स माहिती आहेत. सो येस, टेक केअर. प्राजक्त तू पण काळजी घे आणि थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू दादी, बाय बाय.